नंदुरबार विधी महाविद्यालय इथे महिला डिजिटल साक्षरता अभियान यांच्या अंतर्गत कार्यशाळा पार पडली आहे यावेळी प्रशिक्षक पल्लवी सोमवंशी यांनी महिलांना स्मार्टफोनचे फायदे समजावून सांगितले या कार्यशाळेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे नंदुरबार विधी विद्यालय इथे महिला डिजिटल साक्षरता अभियान यांच्या अंतर्गत कार्यशाळा पार पडली आहे प्राचार्य नितेश चौधरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रोफेसर एस एस हसाणी सर यांच्या आयोजनामध्ये महिलांच्या उदंड प्रतिसादात डिजिटल साक्षरता कार्यशाळेमध्ये चार तास महिलांचा उदंड असा प्रतिसाद अनुभवायला मिळाला आहे नंदुरबारसारख्या जिल्ह्यांमध्ये देखील महिला स्मार्ट आहेत याची प्रचिती या कार्यक्रमामध्ये बघायला मिळाली आहे स्मार्टफोन हा फक्त बिघडवत नाही तर स्मार्टफोन बी घडवितो हे प्रशिक्षक पल्लवी सोमवंशी यांनी हसत खेळत वातावरण तयार करून महिलांना पटवून दिलंय यावेळी पल्लवी सोमवंशी यांनी डिजिटल साक्षरता म्हणजे काय त्याची महिलांना काय गरज आहे हे आपल्या अनोख्या शैलीमध्ये सर्व महिलांना शिकवलंय अँड्रॉइड मोबाईलच्या माध्यमामधनं उमंग नावाच्या ॲपद्वारे केंद्र सरकार राज्य सरकार आणि एजन्सीच्या चा चारशे चाळीस सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत याचा पुरेपूर फायदा कसा घ्यायचा महिलांना अनेक अडचणींना संकटांना तोंड द्यावं लागतं त्यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या पाठीशी उभं आहे आपल्या तक्रारींचं निवारण कसं करता येतं आणि इतर वेगवेगळ्या सुविधा आणि तिच्या स्विनी ॲपवर कशा मिळवायच्या हे त्यांनी शिकवलं आहे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांची नमो ॲप याचे फायदे नवनवीन माहिती घडामोडी मन की बात याची माहिती कशी मिळवायची जी एम या ॲपद्वारे घर बसल्या आपण तयार केलेल्या साहित्य वस्तू या भारतीय बाजारपेठेमध्ये कशा पद्धतीनं विकता येतात याचं ज्ञान त्यांनी दिलं आहे बँकेमध्ये पैसे पाठवणं किंवा मागवणं यासाठी रांगेमध्ये उभं न राहता घरबसल्या भीम ॲपद्वारे पैसे पाठवणं स्वीकारणं याची माहिती त्यांनी दिली आहे डिजि लॉकर ॲप तसेच महत्वाच्या ॲपद्वारे महिला सशक्तीकरण होण्यासाठी आणि महिलांचा वेळ श्रम आणि पैसा वाचवून घर बसल्या महिला अनेक सुविधांचा फायदा कशा प्रकारे घेऊ शकतात आणि पुरुषांच्या तुलनेमध्ये आपण देखील मागं न राहता डिजिटल तंत्रज्ञान म्हणजेच स्मार्टफोनच्या माध्यमामधनं आपण जास्तीत जास्त फायदा घेऊन कुटुंबाला हातभार लावून कुटुंबाचा गावाचा आणि देशाचा विकास कसा करू शकतो याची अनमोल माहिती त्यांनी दिली आहे यावेळी सूत्रसंचालन शुभांगी चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापिका भावना वळवी यांनी केले वृत्तसंकरण विभाग सी चोवीस तास नंदुरबार सबस्क्राईब करा सी चोवीस तास यूट्यूब चॅनलवर आणि बेल आयकन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी